नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत पांढऱ्या छातीची पाणकोंबडी या पक्षाची माहिती. टरकू किंवा कुवा कोंबडी या नावाने देखील या पक्षाला ओळखलं जातं. इंग्लिशमध्ये या पक्षाला सिलोनीज व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन या नावाने ओळखलं जातं. हिंदीमध्ये जलमुर्गी, डौक, दवक या नावाने ओळखले जातं. हा एक पाण पक्षी आहे. पांढऱ्या छातीची पाणकोंबडी हा पक्षी आकाराने अंदाजे तितिरा एवढा असून याचा रंग दगडी पाटीसारखा करडा असतो, शेपटी भुंडी असते. हा लांब पायांचा जलचर पक्षी आहे. या पक्षाचा चेहरा व छाती पांढरी असते. शेपटीखाली गंजासारखा लाल भडक डाग असतो. नर मादी दिसायला सारखे असतात. ते एकटे किंवा जोडीने जमिनीवर आढळतात. हे पक्षी झिलाणी, भातशेती, खाजणी आणि झुडपी दलदली अशा भागात आढळतात. पाण्याच्या काठावर उंच वाढलेले गवत, लव्हाळ्यांची बेटे किंवा झुडपे असलेल्या तलावात पाणथळ जागेत पाणकोंबडी राहते. तिच्या जीवनाला पाणी आवश्यक असल्यामुळे आटणारे तलाव, नद्या, ओढे इत्यादी ठिकाणी ती क्वचितच असते. पाणकोंबडी उत्तम पोहणारी असून जमिनीवर देखील ती लांब टांगा टाकीत चालते. पोहताना किंवा चालताना एकसारखे डोके हलवण्याची व झटका देऊन शेपटी वर करण्याची तिला सवय असते. पाण्यात अर्धवत बुडालेल्या किंवा काठावर असलेल्या लव्हाळ्यांमधून यांची जोडपी किंवा टोळकी भक्ष्य शोधत असतात. किडे, कृमी, मृदुकाय प्राणी, धान्य, पाण वनस्पतींचे कोंब इत्यादी यांचं खाद्य आहे. पाणकोंबडी उडू शकते पण ती मोठ्या कष्टाने उडत असल्यासारखी दिसते. बहुधा झपाझप पंख हलवीत ती पाण्यासरशी उडत जाते. धोक्याचे चिन्ह दिसताच ती लव्हाळ्यात लपते व पाण्यात बुडी मारते. हे पक्षी भारतीय उपखंड, श्रीलंका आणि मालदीव बेटांवर निवासी असतात. हिचा विणीचा हंगाम मैदानी प्रदेशात जुलैपासून सप्टेंबरपर्यंत असतो, पण डोंगराळ भागात तो मेपासून सुरू होतो. घरटे म्हणजे पाण वनस्पती व लव्हाळ्यांचा ढीग असून त्यात अंड्याकरिता एक खळगा केलेला असतो. घरटे बहुधा पाण्यातील वनस्पतींवर किंवा काठावरील झुडपात असते. मादी 5 ते 12 अंडी घालते. ती फिक्कट पिवळ्या रंगाची किंवा पिवळसर दगडी रंगाची असून त्यांच्यावर तांबूस तपकिरी रंगाचे डाग असतात. तर मित्रांनो, ही होती पांढऱ्या छातीची पाणकोंबडी या पक्षाची माहिती. लवकरच भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.